अजित पवारांच्या बंडानंतर आता शरद पवारांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे एवढ्या झालेल्या सभेनंतर बीडमध्ये प्रचंड मोठी अशी सभा पवारांनी घेतली या सभेमध्ये परिडतील एका नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केलाय ज्यामुळे अर्थातच धनंजय मुंडे यांची डोकेदुखी वाढल असं बोललं जाते नेमकं प्रकरण काय आहे कोण आहे तो नेता ज्यामुळे धनंजय मुंडेंचं टेन्शन वाढलंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या भाषणात धनुभाऊंना आसमान दाखवण्याची तयारी मतदारांनी केल्याचं सांगत बबन हाती घड्याळ बांधलं बबन गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावेळी मोठं शक्ती प्रदर्शन केलं जवळपास एक हजार गाड्यांच्या ताफासह गीते सभास्थळी आले त्यावरून गीते यांच्या मागे समर्थकांची मोठी झुंड असल्याचं स्पष्ट झालं शरद पवार यांनीही धनंजय मुंडे यांच्या विरोधातील मोहरा म्हणून गीते यांना ताकद देणार असल्याचं स्पष्ट केलं परळी सत्तेचा गैरवापर करून लोकांना जेलमध्ये टाकण्याचे प्रकार होत आहेत अशी सत्ता उलथवून टाकण्यासाठी लोक तयार होत असतात असं म्हणत पवारांनी एक प्रकारे गीते हेच धनुभाऊंना भिडणार असल्याचं अप्रत्यक्ष सांगितलं पण हे बबन गीते नेमके कोण आहेत भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या सानिध्यात बबन गीते वाढले त्यांच्या पश्चात गीतेंनी अनुक्रमे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंना साथ दिली पंकजा यांचे नेतृत्व मान्य नसतानाही केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून त्यांनी पंकजा त्यांच्या मागे उभे राहिले मतभेद झाल्याने ते धनुबाऊंच्या मागे गेले धनंजय मुंडेंच्या साथीने गित्ते परळीची पंचायत समिती निवडणूक लढवली आणि जिंकलीही बबन गित्ते यांच्या पत्नी सभापती म्हणून निवडून आल्या त्यानंतर त्यांच्यावर विविध आरोप झाले धनुभाऊंच्या गटाबरोबर वाद झाल्यानंतर त्यांच्या पत्नीवर बहुमताने अविश्वास ठराव आणला गेला तिथेच धनंजय मुंडे आणि गीते यांच्या वादाची पहिली ठिणगी पडली एका प्रकरणात बबन गित्ते यांनी जेलवारीही करावी लागली मात्र जेलमधून बाहेर येताच गित्तेंनी कंबर कसली आणि विरोधकांना धडा शिकवण्याचा निर्धार केलाय गित्त्यांच्या एंट्रीने परळीमधील वंजारी समाजाचे मतदान विभागलं जाण्याची शक्यता आहे तर पवारांनी प्रचार केल्यास मुंडेंच्या अडचणी वाढू शकतात त्यामुळे बबन गित्तेंना हलक्यात घेण्याची चूक धनंजय मुंडे करणार नाहीत येणारी परळी विधानसभा चुरशीची होणार एवढं मात्र नक्की तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडेंना बबन गित्ते हे पर्याय म्हणून उभे राहू शकतात का आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं चा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब जरूर करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका